या मीडिया पार्टनर्सचे देखील मनपूर्वक असे आभार त्याचबरोबर टायटल स्पॉन्सर्स जानकी प्युअर को स्पॉन्सर्स ब्रोता अँड रोल पिझ्झा स्पॉन्सर्स पार्श्वनाथ ट्रेडर्स आणि लाईव्ह कॉमेंट्री यांचं देखील या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक असे आभार आहेत जे सर्वांनीच जे मोलाचं सहकार्य केलंय त्या सर्वांचंच मनपूर्वक असे आभार चला पंच मॅच चालू करा अजिबात वेळ लावू नका आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आले गोलंदाज देखील सज्ज आहेत या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन कोथरूड भागातील सिने अभिनेते सिने दिग्दर्शक देवेंद्र भाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन होत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत मनपूरकाच स्वागत इथे मॅचला सुरुवात होते आणि पहिला चेंडू देवा भाऊंच्या इथे स्वागतासाठी महेंद्र जाधव यांच्या बाट मधून एक उतुंग षटकार सहा धाबेंसाठी पहिल्या चेंडू वरती इथे षटकार खेचून धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय महेंद्र जाधव यांच्या बाटमधून हा षटकार येतोय देवाभाऊ आणि महेंद्र जाधव एक चांगले मित्र देखील आहेत आणि देवाभाऊचं इथे शुभागमन आहे आणि महेंद्र जाधव स्वागता दरम्यान एक षटकार देखील खिचून काढतोय सहा दहावे दहा संख्येचा शुभारंभ झालाय महेंद्र जाधव यांच्या बाट सुरुवातीलाच पहिल्या चेंडू वरती षटकार येतोय पुढचा चेंडू इथे मात्र टाइम स्ट्रोक चेंडू हवे मध्ये हा झेल फार महत्त्वाचा आहे झेल टिपला जाईल काय टिपला झेल महेंद्र जाधव यांचा संपलाय खेळ पहिला फलंदाज डग आउटच्या टू द दप्यावे चांगला झेल टिपलाय मनावा तसा सोप्पा झेल नव्हता अवघडच जेल होता परंतु क्षेत्ररक्षकाने अगदी सोप्या पद्धतीने इथे टिपला रोहन याने टिपलेला झेल आणि पहिलाच मोठा धक्का इथे चेन्नई सुपर किंग या संघाला बसतोय आघाडीचा बॅटर एक हुकमी फलंदाज इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय बॅक टू द पॅव्हिलियन येतोय इथे धावसंख्या जर आपण पाहिली तर सहा आणि सहा धावसंख्येवरती पहिला फलंदाज इथे पाहत आहे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आकाश इंदुलकर नवीन बॅटर आपण पाहतोय जो स्ट्राईकला असेल नॉन स्ट्राईकला आहे तो संकेत आकाश इंदुलकर आणि संकेत जाधव ही जोडी मैदानामध्ये तर गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश पुढचा चेंडू पाकपुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न इथे एक धाव अगदी वेगामध्ये ते पूर्ण केली जाते एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते आहे धावसंख्या होते ती सात धावा षडक क्रमांक मैदानामध्ये इथे पहिल्या सुरुवातपर्यंत सात धावा झाल्यात सिने अभिनेते देवेंद्रजी गायकवाड यांचं देखील इथे शुभागमन आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मान्यवरांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती होऊन स्थान आपण परंतु त्यांचं व्यासपीठच अगदी त्यांची मित्रमंडळी जे मैदानामध्ये खेळत आहेत त्यांच्या समवेतच ते तिथे स्थानपन्न झालेले आहेत क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे आणि सातत्याने आपल्या भागामधील स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग फार मोठा असतो क्रिकेटवरती देखील त्यांचं नितांत प्रेम आहे आणि आयोजकांच्या वतीने त्यांना जे आमंत्रण दिलं त्या आमंत्रणाचं इथे त्यांनी स्वागत देखील केलं बॅक टू बॅक दोन चेंडू इथे निर्धाव आपल्याला जे पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे चांगली गोलंदाजी इथ वाईट बॉल आहे माफ करा इथे जोरदार अपील मागितली जाते परंतु अपील त्या ठिकाणी फेटाळून दिली जाते कुठल्याही प्रकारचे धाव नसेल पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे चेन्नई सुपर किंग संघाची धावसंख्या आहे एक फलंदाज बाद आठ धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आठ धावा आतापर्यंत झाल्यात गोलंदाजी मार्कवरती इथे गोलंदाज उमद नवीन हुमद इथे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतो आहे वैयक्तिक थी कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक जे पॉवर प्लेचं षटक इथे सुरू होत आहे पाहूया या षटकामध्ये प्रकारे कामगिरी केली जाईल दुसऱ्या षटकाची इथे सुरुवात उमेद मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आपण याची पाहिली आहे पाहूया या षटकामध्ये या मॅचमध्ये प्रकारे कामगिरी करतोय आकाश इथे स्ट्राईकला सज्ज आहे पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे हा चेंडू देखील डॉट बॉल आहे षटक क्रमांक दोन ची सुरुवात निर्धाव चेंडूने होती आहे धाव संख्या जर आपण पाहिली तर आठ धाबा इथे पूर्ण झाल्यात सात चेंडू मध्ये आठ आणि एक फलंदाज देखील इथे बाद आहे पुढचा चेंडू उमेद्याचा इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडू उडवला आहे डिस्टन्स देखील योग्य गाठलं जात आहे चेंडू जाईल आउट ऑफ पार्क षटकार सहा धावेसाठी सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे धावसंख्या होते ती चौदा धावा दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय दुसऱ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने परंतु त्यानंतर मात्र इथे प्रहार करण्यात येतोय पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे देखील गोलंदाजाने काही अंशी कमबॅक केलंय आपण पाहिलं तर या चेंडूवरती देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तो प्रयत्न फसतोय चेंडू निर्धाव आहे डॉट बॉल आहे चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक इथे उमेदच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय परंतु आकाश देखील तितकाच विस्फोटक फलंदाज आहे तितकाच मातब्बर आहे पाहूया पुढच्या चेंडूवरती काय करेल पुन्हा एकदा बिकिट करण्याचा प्रयत्न टाइम स्ट्रोक क्षेत्रक्षक डाऊन दी बॉल इथे मात्र झेल निसटलाय आणि त्या दरम्यान दोन धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण केल्या जातील दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती सोळा धावा एक फलंदाज बाद सोळा दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे महेंद्र जाधव बाद झाल्यानंतर कुठेतरी आकाश आणि संकेत या जोडीला इथे धावा बनवाव्या लागतील पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजय स्टीच लगतचा चेंडू आहे त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते उमेद यांनी सहा धावा खर्च केले आहेत एक षटकार नक्कीच त्याच्या षटकामध्ये आला आहे परंतु आतापर्यंत पाच चेंडूमध्ये फक्त आठ धावा खर्च केल्यात उमेद याने सोळा धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये आठ दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आठ आणि इथे मात्र स्क्वेअर कट परफेक्ट मेडल ऑफ द बॅट चेंडू जाईल रेषा पार इथे येईल चौकार चार धाव्यांसाठी चार धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती वीस धावा दोन षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय दोन षटकानंतर वीस धावा चेन्नई सुपर किंग हा संघ देखील पहिल्या मॅच मध्ये विजय नोंदवणारा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्स हा संघ देखील आपण पाहिला तर यास अत्ता या देखील संघाने या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या उभी केली आहे जे एकशे अठरा धावा या संघाने पूर्ण केलेल्या गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेशक क्रमांक तीन ची सुरुवात पहिला चेडो ऑलॉंग कार्पेट काउ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढला जातोय एक धाव त्या दरम्यान मिळते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती एकवीस धावा षटक क्रमांक मैदानामध्ये तिसऱ्याची सुरुवात एकेरी धावेने होते आतापर्यंत एकवीस धावा झाल्यात चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी इथे मैदानामध्ये सुरू आहे एकेका धावेने धावसंख्येत वाढ पुन्हा एकदा अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न फायलेगच्या दिशेने काहीसा फंबल एक धाव त्या दरम्यान मिळते आहे चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे परंतु गोलंदाज देखील तितकाच मात्तबर आहे तितकाच हुशार आहे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती बावीस धावा प्रथमेश आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खर्च केला परंतु पुढच्या चेंडूवरती ज्या फलंदाजाने षटकार खेचला त्याला जायबंदी देखील केलंय पुन्हा एकदा कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे तो प्रयत्न फसतोय चेंडू डॉट बॉल आहे चांगली गोलंदाजी इथे करण्याचा प्रयत्न बावीस धावा आतापर्यंत झाल्यात एक फलंदाज बाद षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे सहा षटकांची मॅच आहे हा चेंडू देखील डॉट बॉल आहे सातत्य इथे गोलंदाजांमध्ये आपल्याला सातत्य पाहायला मिळत बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव आहे चार झाले दोन बाकी आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये बाळा सर आहेत मागच्या मॅचमध्ये मध्ये त्यांच्या आपण गोलंदाजी देखील पाहिली आता थे चा मदे देखे लाते। थे थे। थे। मदे ते पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत सातत्याने जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका त्यांची पाहायला मिळते पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू उजय एसटी बाहेर पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती तेवीस धावा परंतु गोलंदाजाचं कौतुक आहे की चेंडू उजय एसटीच्या लगोलगच इथे हाताळले जातात जे कुठलाही मोठा प्रहार खेळू खो, दिला जात नाही अचूक टप्पा आहे ते मात्र समोरच्या दिशेने चेडू खेळून लॉंगॉपच्या दिशेने एक धाव त्या दरम्यान पूर्ण आहे दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण आहे दोन धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती पंचवीस धावा तिसऱ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आतापर्यंत पंचवीस धाबा झाल्यात चांगली अशी गोलंदाजी कारण पहिल्या चार मॅच जर आपण पाहिल्या तर तीन मॅच या हाय स्कोरिंग होत्या आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ आपल्याला विजय होताना पाहायला मिळालाय परंतु चौथ्या मॅचनंतर ते कुठेतरी खेळपट्टीने फलंदाजांना अडचणीत आणण्याचं काम केलंय ते मात्र समोरच्या दिशेने पुन्हा एकदा समालोचन कक्षाला पूर्णपणे सलामी देणारा एक उतुंग आणि बहारदार टोला षटकार सहा धावेंसाठी लॉफ्टेड शॉट इथे आपण पाहतोय चांगला फटका इथे सजवला जातोय तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती एकतीस धावा तीन षटकानंतर एकतीस धावा एक फलंदाज बाद आहे चला पाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता फक्त पटकन पंजाब संघाचा देखील अतिरिक्त खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकता यानंतर तुम्हाला सहा षटकांमध्ये पाणी मिळणार नाही आहे हे लक्षात असू द्या तीनच षटकांमध्ये तुम्हाला ड्रिंक टाईम आहे सारखा नाही चला थोडस स्पीडअप करा गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज नुन्ना। नुन्ना। आ। आ। अजर सय्यद इथे पहिल्या चेडू मात्र अवंतर धावेसाठी हाताळला जातोय वाईट बॉल चा कॉल आहे अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती बत्तीस धावा षटक क्रमांक चार ची सुरुवात अवंतर दहावीने इथे केली जाते आहे आत्तापर्यंत बत्तीस धावा झाल्या आहेत एक पहिल्यांदाज बाद आहे नाही बत्तीसच आहे दोन वाईट प्लस एक आहे का म्हणजे आत्ताच्या दोन आहेत पुन्हा एकदा अवंतर धाव अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होते पुन्हा एकदा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे बॅटची चेज एज लागल्यानंतर चेंडू थडमॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्रक्षण तिथे झालंय परंतु तीन धावाच्या तीन धावा आहेत तीन धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते संख्या होते ती सदोतीस धावा थर्टी सेव्हन रन्स चौथ षटक मैदानामध्ये सुरू आहे सदोतीस धावा आतापर्यंत झाल्यात पुढचा चेडू हा चेडू मात्र ओजो एस टीच्या फारच बाहेर पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती थी, अडोतीस धावा चौथं षटक मैदानामध्ये सुरुवात आतापर्यंत अडतीस धावा झाल्यात दहाच्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या जातात पुढचा चेडू पुन्हा एकदा दिशाहीन एकदा वाईट बॉल चा कॉल आहे अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती एकोणचाळीस एकोणचाळीस धावा थर्टी नाईन रन्स एकोणचाळीस धावा आतापर्यंत झाल्यात अजूनही या षटकातील चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे चार अवंतर चेंडू आहेत एकावरती एक आणि एकावरती एक तीन धावा इथेच्या पूर्ण झाल्यात पुन्हा एकदा चेंडू जो एस बाहेर पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा वाईट चौथा वाईट इथे आपण पाहिलं तर बॅक टू बॅक तिसरा परंतु या षटकातील अजूनही चौथा वाईट आपण मैदानामध्ये पाहतोय धावसंख्या होते ती चाळीस धावा काहीशी खर्चिक गोलंदाजी आझरे यांची आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू एक चांगला फटका ऑन साइडला खेळला आहे परंतु एकच धाव त्या दरम्यान मिळेल अप्रतिम आहे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती एक्केचाळीस धावा षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू आहे आतापर्यंत एक्केचाळीस आहेत अजूनही या षटकातील तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे जे चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे दहाच्या सरासरीच्या वरती जाण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू स्टँड अँड डिलेवर चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेशीला गबस घालणारा एक उत्तुंग आणि बहारदार टोला चेंडू जातोय षटकार सहा धाव्यांसाठी सहा धावेने इथे धाव संख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती सत्तेचाळीस धावा फार वेळानंतर हा षटकार येतोय संकेतच्या बाट मधून हा षटकार येतोय सहा धाव धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या सत्तेचाळीस धावा इथे मात्र गेर बदलला जातोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे निर्धाव आहे सत्तेचाळीस धावा अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे जे चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे सत्तेचाळीस धावा झाल्यात पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस्टाम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक डाऊन दी बॉल इथे झेल टिपला जाईल आणि संकेतचा खेळ मात्र इथे संपुष्टात येईल फलंदाज इथे होतोय बाद झेलबाधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन

काय सुरेख फटका इथे सजवला जातोय उमेद सारख्या गोलंदाजावरती इथे प्रहार केला जातोय सहा धावेने धाव संख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती त्रेपन्न धावा फिफ्टी थ्री रन्स त्रेपन्न धावा अजूनही अकरा चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय दोन क्षेत्रक्षकांच्या अगदी मधोमध चेंडूला ढकलण्यामध्ये यश मिळतोय आणि इथे यश फलंदाजाला देखील मिळत आहे चेंडू जातोय सीमारेषा पार इथे षटकार पाठोपाठ येतोय चौकार चार धावेंसाठी चार धाव्यांनी इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती सत्तावन्न धावा फिफ्टी सेवन रन्स ऑन बोर्ड सत्तावन्न धावा आतापर्यंत झाल्या दोन चेंडूंमध्ये आतापर्यंत दहा धावा काहीस महागड षटकाला इथे सुरुवात झाली याच्या गोलंदाजीवरती इथे प्रहार केला जातोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न क्वेरलेकच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव त्या दरम्यान मिळते एका धावने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती अठ्ठावन्न धावा अजूनही नऊ चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक अठ्ठावन्न धावा आत्तापर्यंत पूर्ण आहेत नवीन बॅटर अक्षय जो स्ट्राईकला सज्ज आहे त्याला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल पुढचा चेंडू उमेद याचा पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे एक धाव पूर्ण आहे दुसरीचा प्रयत्न केला जाईल केलाय आणि त्या दरम्यान दोन धावा देखील वेगात पूर्ण होत आहेत दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती साठ धावा षटक क्रमांक मैदानामध्ये पाचवा सुरुवात आहे आतापर्यंत साठ धावा झाल्यात पंजाब किंग्स या संघाच्या विरोधात सन्मानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करताना आपल्याला चेन्नई सुपर किंग हा संघ पाहायला मिळतोय पुढचा चेडू उमेद्याचा इथे मात्र चेडूष्टीच्या बाहेर बॉलचा कॉल धावेने इथे संख्येमध्ये वाढ होते है। सिंके होते ती एकसष्ट धावा षटक क्रमांक मैदानामध्ये पाचवे सुरू आतापर्यंत एकसष्ट धावा झाल्यात ज्या गोलंदाजांचा दबदबा सुरुवातीपासून होता तो दबदबा इथे कुठेतरी कमी पडला कारण फलंदाजांनी आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला इथे मात्र चेंडू चेंडू डॉ डॉट बॉल आहे निर्धाव आहे इनिंग संपल्यानंतर त्यांना वरती बोलू आपण तोपर्यंत हा तोपर्यंत आपण राहू द्या त्यांना धाव संख्या जर आपण पाहिली तर एकसष्ट एकसष्ट धाव आहेत हे पाचवं षटक सुरू आहे महेंद्र जाधव बाद झाल्यानंतर देखील चांगली अशी फलंदाजी इथे आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते अक्षयच्या बॅटमधून पाहूया किती धावा येतील इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू आहे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षात डाऊन द बॉल इथे टिपला जाईल झेल आणि अक्षय कडूचा संपलाय खेळ फलंदाज क्रमांक तिसरा जेलबा दोन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द दॅवेलियन षडक क्रमांक पाचचा चा खेळ संपलाय

शेवटचे सहा चेंडू हाताळण्यासाठी येतात चेंडू डॉट बॉल आहे धावसंख्या संख्या एकसष्ट अजूनही पाच चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे प्रमोद कोडले मागच्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच हा किताब त्याने पटकावला होता इथे मात्र पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू हल हळवार पद्धतीने इथे हाताळला जातोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू बॅक टू बॅक दुसरा इथे निर्धाव आहे जी चांगली गोलंदाजी प्रमोद याची आपण पाहतोय सातत्याने निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत सातत्याने धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलं जात आहे एकसष्टच धाव आहेत अजूनही चार चेंडूंचा खेळ शिल्लक इथे मात्र परफेक्ट मेडल ऑफ द बॅट चेंडू जाईल लाँग लेगच्या दिशेने रेषा पार इथे येतोय चौकार, चौकार 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 चार धाव्यांसाठी चार धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती पासष्ट धावा सिक्स्टी फाईव्ह रन्स ऑन अ बोर्ड लॉस ऑफ थ्री विकेट्स पासष्ट धावा झाल्यात तीन फलंदाज इथे बाद आहेत अजूनही या षटकातील तीन चेंडूंचा खेळ शिल्लक पुढचा चेंडू प्रमोद यांचा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल चांगलं व्हेरिएशन आहे प्रमोद कुडले याच्याकडे आणि त्या व्हेरिएशनचा पुरेपूर फायदा इथे घेतला जातोय फलंदाज मात्र प्रत्येक चेंडू ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बीट होतोय निर्धाव चेंडू हाताळतोय इथे मात्र डाव्या एस टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती सहासष्ट धावा तर इथे पंचांनी जो निर्णय दिलाय तो योग्य मानला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून संख्या सहासष्ट डान्सिंग डाऊन द दा विकेट अप्पर कट इथे आपण पाहतोय चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होईल दन 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 करत चौकार चा चार धाव्यांसाठी म्हणजे प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा आपण पाहिला आहे आतापर्यंत पाच चेंडू झालेत पाच चेंडूंमध्ये सत्तर धावा म्हणजे शेवटचा चेंडू या डावातील या इनिंगमधील शेवटचा चेंडू आतापर्यंत सत्तर झालेत पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव त्या दरम्यान मी आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय दोन धावेने इथे धावसंख्येत वाढ धावसंख्या होते ती बहात्तर पहिल्या डावाचा खेळ संपलाय पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बहात्तर धाव्या झाल्यात तर त्र्याहत्तर धाव्यांची गरज इथे पंजाब किंग्स या संघाला असेल या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन कोथरूड भागातील दे जुने जाणते खेळाडू लेजंड खेळाडू यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे गोपाळजी बहिरट सर यांचं देखील शुभागमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत त्याचबरोबर सचिन को भाऊ कोकाटे यांचं देखील शुभागमन होत आहे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक बारा। स्वागत त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके कोथरू ट्रॅकर्सचे जुने कर्णधार आमचे परममित्र संतोष भाऊ बे बेलके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे हार्दिक स्वागत गोपाळजी बैरट अजून देखील त्याच फॉर्म मध्ये खेळतात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे डावकऱ्या शैलीचे एक विस्फोटक फलंदाज फोर्टी प्लस लेजंड खेळाडू आणि ज्या ज्या मान्यवरांचा इथे नामोल्लेख केलाय केला आहे त्यांनी त्यांच्या के के आर चा कर्णधार आणि मुंबई इंडियन्स के के आर चा कर्णधार आणि मुंबई इंडियन्स सूरज पोळ होमकार कडू आलेले आहेत आपण लवकर पहिल्याच चेंडूवर प्रमोद कुडले यांनी मारलेला खनखनीत छटकार

किती मध्ये समोरच्या प्रतिपर्धी टीमला तुम्ही रोखताल पन्नास चाळीस रोखायचा प्रयत्न करू आम्ही कारण आमची बॉलिंग लाईन पण चांगलं आहे आणि बस तुमच्यासाठी आठी डोअर डाय मॅच आहे त्यामुळे ऑल द बेस्ट टॉस कोणी सुरज सर पहिली बॅटिंग किती रन तुम्ही करता ऐंशी प्लस करेल तुम्हालाही मॅच साठी शुभेच्छा परत एकदा प्रमोद कोडले यांच्या बॅट मधून उत्तुंग षटकार दया भाऊ स्पर्धेबद्दल आपण आपलं मनोगत थोडं व्यक्त करावी आमची इच्छा आहे ही स्पर्धा आपले सगळे मित्र भरवतात आणि या स्पर्धेचे हे तिसरं वर्ष आहे बरोबर मी तिन्ही वर्ष इथे येतोय फार भारी स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे आणि दिवसेंदिवस या स्पर्धेचं स्वरूप खूप बदलत चाललाय आणि खूप प्रोफेशनली ही स्पर्धा भरवण्यात महेंद्र जाधव प्रमोद कुद, गुडले आणि मित्र परिवार यांना यश येत आहे यांना काय माझ्या शुभेच्छा तर आहेच आणि ज्या पद्धतीने प्रमोद बॅटिंग करतोय मला नाही वाटत महेंद्र भाऊचा संघ जिंकू शकेल धन्यवाद धन्यवाद दया भाऊ आपली आपला पाठिंबा असाच राहून द्या आमच्याबरोबर पुन्हा एकदा उत्कृष्ट षटकार नो no लुक शॉट म्हणजे फटका मारल्यानंतर अजिबात त्या फटक्याकडे बघायचं नाही बॅट वरती लागल्यानंतर तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणार स्टँड अँड डिलेवर सातत्याने असे फटके सुरतचा खेळाडू आहे त्याचं नाव प्रदीप पाटील या खेळाडूच्या बॅट मधून आपण पाहतो तसे फटके परंतु इथे प्रदीप पाटील याला देखील मागे टाकण्याचं काम इथे आपला सुपरस्टार इथे चांगली फलंदाजी करतोय प्रमोद कुडले सहा धाव्याने धावसंख्य वाढ होते जर आपण पाहिली तर सव्वीस धावा सव्वीस धावा इथे झाल्यात षटक क्रमांक पहिलं सुरु आणि काय धूम धडाक्यामध्ये इथे सुरुवात आहे षटकार चौकार षटकार चौकार षटकार आता या चेंडूवरती चौकार येतोय का पाहायचंय कारण ही माळ ओवली जाते सहा चार सहा चार सहा आणि चार जाण्याची दाट शक्यता आहे माळ पूर्ण झालेली आहे सहा चार सहा चार सहा चार सहा चेंडू मध्ये येतात तीस धावा पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्वात महागड षटक नाही तीस धावा पहिला खर्च केलेले आहेत नाही केल्यात ना या अगोदर ती मारलेल्या आहेत ना पहिल्या ओव्हर मध्ये सर्वात महागडा गोलंदाज आणि प्रदीप कुडले यांनीच त्या मारलेल्या प्रमोद, प्रमोद कुडले यांनी कारण मागच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये तीस धावा प्रमोदनेच मारल्या होत्या आणि या मॅच मध्ये सुरुवातीच्या षटकामध्ये देखील त्यानेच तीस धावा काढल्यात म्हणजे आज प्रमोदचा दिवस आहे बॅट चेक केली जाईल <laughs> कारण बॅट वरती चेंडू आल्यानंतर षटकारच जातोय इथे पहिल्या षटकामध्ये तीस गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दोन आकाश इंदुलकर इथे गोलंदाजी मार्कवरती आहे पुढचा चेंडू उमेद साठी हलक्या आता चेंडूला स्टेअर केलाय एक धाव तिथे पूर्ण केली जाते बघा म्हणजे काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे उमेदने नक्कीच तिथे ओळखलाय प्रमोदच्या बॅटमधून धावा येतात पॉवर प्लेमध्ये त्याच्या फटक्यांचा वापर आपल्या संघासाठी करायचा आहे पहिल्या चेंडूवरती कुठलीही काही गडबड नाही फक्त सिंगल आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा इथे प्रमोदला आमंत्रित केलंय एका धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते ती एकतीस धावा पुढचा चेंडू प्रमोद साठी पुन्हा एकदा इनसाइड आउट काय बाजे स्टँड अँड डिलेव्हर चेंडू पुन्हा एकदा कवरच्या दिशेने जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार इथे येईल चौकार चार धावा प्रमोदच्या बॅटमधून षटकार चौकार षटकार चौकार परत चौकार म्हणजे इथे वेगातच धावा पूर्ण करायच्यात तर प्रमोद आणि महेंद्र हे चांगले मित्र देखील आहेत दोघं आयोजन कमिटीमध्ये दे देखील आहेत दोघं आयोजक देखील आहेत आणि चर्चा सुरू आहे की चौकार षटकारांनी लवकरच मॅच संपून आपल्याला डगआउटच्या दिशेने जायचं आहे धावसंख्या चारने वाढ धावसंख्या होते ती पस्तीस पुढचा चेंडू ना एकदा मिस्टाइम स्ट्रोक आहे इथे मात्र एका धाव्यांमध्ये मा इंटरेस्टच नाही आहे प्रमोद असा फलंदाज आहे की त्याने धावा पळून पूर्णच केलेला नाहीयेत त्याच्या पूर्ण कारकिर्दीचं तुम्ही विश्लेषण करा त्याच्या फटक्यामध्ये ताकद आहे त्यामुळे धावून इथे इथे नाही फटके मारून गोलंदाजांना आणि क्षेत्रक्षकांना दमवायचं आहे संख्या पस्तीस आतापर्यंत नऊ चेंडू मध्ये त्या पस्तीस धावा झाल्यात मात्र चेंडू बेस्टाईम स्ट्रोक मग इथे जर का ती धाव पूर्ण केली असती तर अजूनही प्रमोद नॉट आउट असतं म्हणजे धावा घेणं किती गरजेचं असतं इथे विकेट बहाल होते पस्तीस धावा झाल्यात चार बॉल दोन बॉल दोन झाले बाकी आहेत पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडूवरती चौकार तिसरा चेंडू डॉट बॉल चौथ्या चेंडूवरती फलंदाज बाद अजूनही दोन चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे या षटकातील धावसंख्या पस्तीस वरती स्थिरावलेली आहे अजूनही अडतीस धाव्यांची गरज आहे अजूनही मॅच संपलेली नाहीये नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय प्रथमेश आणि प्रथमेश इथे पहिलाच चेंडू तर निर्धाव आहे चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाचं पाहायला मिळत आहे पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव दुसऱ्या चेंडू वरती चौकार परंतु त्यानंतरचे तीन चेंडू निर्धाव आणि प्रमोद सारखा फलंदाज देखील त्यामध्ये बाद होतोय पुढचा चेंडू प्रथमेसाठी पुन्हा एकदा बॅटची एज, आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धावा आहे या षटकामध्ये फक्त पाच धावा खर्च झाल्या आणि एका फलंदाजाला देखील बाद केलाय शेवटचे चोवीस चेंडू आणि चोवीस चेंडूंमध्ये अजूनही अडतीस धाव्यांची गरज आहे चोवीस बॉल आडवतीस अजूनही मॅच संपलेली नाही महेंद्र जाधव बाद झाल्यानंतर कुठेतरी धावांवरती अंकुश लावण्याचं काम पंजाब किंग संघाने केलेलं आहे इथे प्रमोदने पहिल्या षटकामध्ये तीस धावा कुठून काढल्या संघाची धावसंख्या पस्तीस झाली आणि त्यामधल्या चौतीस धावा ह्या प्रमोदच्या एकट्याच्या बॅटमधून आल्यात पस्तीस मधल्या चौतीस तो बाद आहे त्यानंतरचे दोन चेंडू मात्र निर्धाव षटक क्रमांक तीन ची सुरुवात होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय पहिल्या षटकामध्ये तीस धावा खर्च केल्यात परंतु संघनायकाने नायकाने पुन्हा एकदा अक्षय वरती ती जबाबदारी दिलेली आहे कि संघासाठी कमबॅक करणं किती गरजेचं आहे चोवीस बॉल आणि अडतीस धाव्यांची अजूनही गरज चोवीस बॉल अडतीस षडक क्रमांक तीन ची सुरुवात पहिला चेंडू इथे मात्र डॉट बॉल आहे चांगला चेंडू हाताळला आहे पहिला चेंडू तर इथे डॉट बॉल आहे स्ट्राईकला आपण पाहतो उमेद याला या देखील फलंदाजावरती फार मोठी जबाबदारी असेल तेवीस चेंडू आणि अडोतीस धाव्यांची अजूनही गरज आहे तेवीस बॉल अडोतीस हे समीकरण अजूनही आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू उज्ज्वटीच्या बाहेर इथे मार्ग होतोय पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती छत्तीस धावा अजूनही सदोतीस धावींची गरज आहे जे निम्म्या धावा बरोबर झाल्यात अजून निम्म्या धावींची गरज आहे सदोतीस करायच्यात छत्तीस झाल्यात तेवीस बॉल मध्ये एकदा मोठा प्रहार केलाय आणि त्या दरम्यान चेंडू सीमा रेषा पार इथे येतोय चौकार चार धाव्यांसाठी उमेद याच्या बॅटमधून हा चौकार येतोय चार धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे धावसंख्या होती ती चाळीस धावा अजूनही तेहतीस धाव्यांची गरज चाळीस धावा झाल्यात अजूनही तेतीस धाव्यांची गरज आहे बावीस चेंडू आणि बावीस चेंडू आणि तेतीस धाव्यांची गरज अजूनही मॅच दोन्ही संघांकडेच आहे पुढचा चेंडू उमेद साठी पुन्हा एकदा स्टँड अँड डिलेवर अगदी उजव्या एस च्या लगोलगचा चेंडू आडवा बॅटने खेचून काढलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार सहा धाव्यांसाठी सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती सेहेचाळीस धावा फॉर्टी सिक्स रन्स ऑन बोर्ड इथे मात्र उमेदने जे कमबॅक केलंय काहीशी मजा ते या मॅच मध्ये जी निर्माण झाली होती गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये ती मात्र उमेदने दोन चेंडू मध्ये सामना आपल्या या आतमध्ये या ते चेंडू आणण्यासाठी बाहेर कोणी प्रेक्षक अथवा खेळाडू असेल तर त्यांनी तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकावं ही विनंती धाव संख्या जर आपण पाहिली तर सेहेचाळीस धावा झाल्यात इथे मात्र काहीशी खर्चिक गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला आहे पुढचा चेंडू उमेद साठी इथे मात्र हलक्या हाताने एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली आहे दुसरीचा प्रयत्न आहे शेतरक्षक फार दूरवरती आहे चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट उमेदच्या माध्यमातून खेळलं जात आहे म्हणजे दोन मोठे फटके आलेत त्यानंतर फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आणि त्या दरम्यान दोन धावा देखील येतात दोन धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती अठ्ठेचाळीस धावा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने जाईल सीमा रेषा पार दन 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 करत येतोय चौकार चार धाव्यांसाठी लेखबाई स्वरूपाचा चौकार आहे इथे मात्र नशिबाचा चौकार चा मिळतोय चार धाव्याने संख्येमध्ये वाढ होते संख्या होते ती बावन्न धावा अजूनही एकवीस धावेंची गरज आहे एकोणीस चेंडू आणि एकवीस धाबा म्हणजे मॅच कुठून कुठपर्यंत आली बघा ते पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला आहे लॉग ऑफचा खेळाडू त्या ठिकाणी काहीस मिसफिल्ड करतोय एकतर बँक बॅलन्स कमी त्यामधून खर्च डबल इथे मात्र चेंडू हातातून निसटल्यानंतर येतोय चौकार चार धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होती अब तक छप्पन आता शेवटचे अठरा चेंडू आणि सतरा धाबींची गरज आहे बरोबर ना अठरा सतरा छप्पन्ना धावा झाल्यात सतरा दाव्यांची अजूनही गरज आहे अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक अठरा चेंडू आणि सतरा दावेंची गरज इथे मात्र काहीशी खर्चिक गोलंदाजी आणि खर्चिक क्षेत्ररक्षण आपल्याला चेन्नई सुपर किंग्स संघाचं पाहायला मिळतं आहे सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती परंतु इथे उमेदने मात्र जे प्रहार केले त्या प्रहारानंतर गोलंदाज मात्र तिथे काहीशी खर्ची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला धाव संख्या होते गरच, ती छप्पन्न धावा अजूनही सतरा धावींची गरज अठरा चेंडू आणि सतरा गोलंदाजाचा जर्सी क्रमांक देखील सतराचा आहे पाहूया तो कचरा ठरतोय का इथे मात्र बॅटची एज आणि इथे मात्र झेल महेंद्र जाधव यांच्या माध्यमातून सोडला जातोय प्रयत्न चांगला आहे ती दोन्ही पायांना दुखापत आहे महेंद्र जाधव आपल्याला दुखापतग्रस्त असताना देखील संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय आकाश आपण पाहतोय मार्क वरती पहिल्या चेडू वरती यश मिळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते साध्य झालं नाही धावसंख्या होते ती छप्पन्नच धावा सतरा बॉल सतरा धावींची गरज पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न अथर्वयाचा एक धाव त्या दरम्यान मिळते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती सत्तावन्न धावा अजूनही सोळा चेंडू आणि सोळा धावींची गरज सोळा बॉल सोळा पुन्हा एकदा मोठा प्रहार स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार इथे येतोय उमेदच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार चा चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती एकसष्ट धावा अजूनही बारा धावींची गरज पंधरा चेंडू आणि बारा धावेंची गरज जे प्रमोद कुडले बाद झाल्यानंतर उमेद याने जी जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या जबाबदारीवरती तो फलंदाजी देखील सुरेखरीत्या करतोय मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आहे खराब चेंडूवरती प्रहार चांगल्या चेंडूला सन्मान देऊन इथे धावा जमा केल्या जातात पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर षटकार सहा धाव्यांसाठी चौदा चेंडू आणि सहा धाव्यांची अजूनही गरज आहे पुन्हा एकदा आणि मॅच संपून टाकली तेरा बॉल राखून इथे मॅच जिंकलेली आहे पंजाब किंग्स संघाचं इथे अभिनंदन आहे बॅक टू बॅक दोन सामने इथे जिंकल्याबद्दल त्यांचं अभिनंदन चला इथे कलकत्ता नाईट रायडर्स क्षेत्रक्षण स्वीकारलंय पटकन मैदानाचा ताबा घ्या त्यानंतर समालोचन कक्षामध्ये काही वेळासाठी माझी विश्रांती असेल तुम्ही कुठे जाऊ नका सागर सरांना मी विनंती करेल की पुढील मॅच धावत समालोचन आपल्या गोड आवाजामध्ये इथे संपन्न करायचं शैलेश निवंगुने रजा घेतील सागर निवंगुने समालोचन कक्षामध्ये येतील भाऊकी भाऊकीच्या मदतीला या सेम सेम <laughs> धन्यवाद शैलेश सर पुढील होणारा सामना के के आर वर्सेस मुंबई इंडियन्स चला कोलकत्ता नाईट रायडर्स क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय घाई करायची आहे अजून पुढे दोन सामने खेळवायचे एक अतिशय दर्जेदार फलंदाजी केली आहे खानने मुंबई इंडियन्स चे सलामीचे दोन फलंदाज पाठवायचे काय के नाही वर्सेस वर्सेस मुंबई इंडियन्स